नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोड मध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हा आहे अरबाज आणि हा आहे गणेश. हे शाळेत शिकतात, अर्थात यांच्या गणवेशावरून लक्षात आलंच असेल सातवीत आहेत आणि हस्तकलेच्या क्लासमध्ये त्यांनी ही कला दाखवलेली आहे. ही काय तुम्ही शाळा काढली ना? हो. शाळा किती दिवस लागले हे करायला? दोन दिवसात त्यांनी शाळा तयार केली. असंच असतं, एखादा एपिसोड चटकन होतो पण एक कार्यक्रम 5 वर्ष चालतो म्हणजे त्याला कितीतरी मेहनत असते. मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही, नाही का? मेहनत केलीच पाहिजे. मेहनत का फल अच्छा होता आहे. अरबाज मुन्शी बोलले, अरबाज मुन्शी प्रेमचंद हे घ्या, हे तुमचं आहे. आता आम्ही एपिसोडला जातो. आज आम्ही कोणाला भेटणार आहोत तुला माहितीये का? नाही माहिती. आम्हालाही माहित नव्हतं, आताच कळलेले. आम्ही भेटणार आहोत आज शेटे वहिनींना आणि हुले वहिनींना. हा एरिया कुठला आहे रे? पिंपरी चिंचवड. हा चला वहिनींना भेटूया. तुला ऑल द बेस्ट. नेहरू नगर मधील नेहरू टॉवर मध्ये आपण आलेलो आहोत. रांगोळी काढलेली आहे. गंमत अशी आहे की आजच्या ज्या दोन्ही वहिनी आहेत त्या एकाच बिल्डिंग मध्ये राहतात, नेहरू टॉवर मध्ये. त्यामुळे अख्ख्या बिल्डिंगलाच उत्साहाचं उधाण आलेलं आहे. आता ओळखा बघू, शेटे वहिनी कुठल्या आणि हुले वहिनी कुठल्या, कोण ओळखेल? मला तर काहीच कळत नाहीये. कारण इतक्या जनरली काय होतं, वहिनी नटून थटून येतात, व्यवस्थित छान तयार होतात. आता हे सगळेच नटलेले दिसत याच्यात कोण? आता काही कुमारी का मुली दिसत ते कळते की वहिनी नाही. तुम्ही आहात का वहिनी? या नाही, त्या नाही. एवढ्या लहान वहिनी कशा असतील, नाही का? अहो पण सांगा तरी कोण तुम्ही? तुम्ही शेटे वहिनी? हुले वहिनी कुठे? बर, अच्छा मग मी मध्ये उभा राहतो. बर, आज पैठणी मिळाली समजा यांना मिळाली, तुम्ही भांडणार का? नाही. यांना मिळाली तर या म्हणाल्या दोघी वाटून घेणार आहे. म्हणजे मला असं वाटतंय की बहुधा त्या पैठणीचं रुमाल होणार आहे. रुमाल असं नाही ना होणार. चला आता आधी शेटे बहिणींच्या घरी जाऊया. चला. नमस्ते. नमस्कार. संपूर्ण नाव? सुनीता संदीप शेटे. काय करता आपण? मी गृहिणी आहे. गृहिणी आहात, बर. माहेर कुठलं? माहेर वडगाव शेरी. वडगाव शेरी म्हणजे आपलं नगर रस्त्यावर? नगर रोड ला आहे. अच्छा, बर. कधी झालं लग्न? लग्न 6 मे 1999. 99, 11 वर्ष झाली. अरे बाप रे. बर, नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? संदीप मनोहर शेटे. संदीप शेटे, काय करता आपण? मी प्रायव्हेट कंपनी सर्व्हिसला. सर्व्हिसला. बर. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज का? बर, वा. हे मिस्टरच हे कळलंय, बाकी त्यांची ओळख करून द्या. हे माझे सासरे. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्ते. त्यांना नंद आहेत. नमस्ते. ते माझे वडील आहेत. नमस्कार. ही माझी आई. नमस्ते. ही माझी बहीण आहे. नमस्ते. ती भावाची भाऊज आहे. आणि ही माझी जाऊ बहीण, ते दीर आहेत तिकडे. नमस्कार. आणि ही माझी मुलगी अक्षता. अक्षता का? हा माझा मुलगा साहिल. हा माझा भाचा सुमित. आणि ही भाची शर्वणी. ही बहिणीची मुलगी आहे हर्षदा. हर्षदा. आणि तो प्रणव भाचा आहे माझा. भाचा आहे का? त्याचं काय लग्न आहे काय? माझा फॅन आहे. नमस्कार. कसं वाटतंय? चला खेळ खेळायला सुरुवात करूया. गेल्या 10 वर्षात काय फरक पडला तुमच्या आयुष्यात? भरपूर फरक पडला. आधीचं आयुष्य वेगळं होतं. काय होतं आधीचं आयुष्य? फ्री होते आधी. आता नंतर जबाबदारी आली संसाराची, मुलांची, सासू सासरे. पण लग्न केलं पाहिजे का? जे अविवाहित आहेत, जे आजची मुलं विचार करतात की नको नको लग्न नको, काय करायचं लग्न करून? 30-20 होतात, 35 होतात, 40 होतात तरी लग्न करत नाहीत अनेक लोक. लग्न केलं पाहिजे. समाजाचा नियम आहे, लग्न केलं पाहिजे. समाजाचा नियम म्हणून केलं पाहिजे, बरं. हा एक मुद्दा झाला. पण स्वतःला असं वाटतं का तुम्हाला की लग्न करून बुवा काहीतरी आपल्याला आयुष्यात भर पडते? हो. काय पडते ती भर? भर सुख. सुख मिळत.
अच्छा, दोन प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस आहे बहिणी. पहिला प्रश्न बहिणी, किचन मध्ये कडप्पाची मांडणी आहे, त्यावर स्टीलचे छोटे मोठे डबे आहेत, तर त्या डब्यांची एकूण संख्या किती आहे? 15 मोजून ठेवले. कधी मोजले हो? हा बहिणी, कधी मोजले? सकाळी मोजले. 1, 2 आणि 3 300 रुपये तुम्हाला मिळत आहे. आता उकडा घ्यायचा आहे, मी देईन त्या अक्षरावरून. तुम्ही पहिली ओळ तुमची, दुसरी ओळ तुमची, 10-10 सेकंद दोघांनी. अक्षर तुमच्यासाठी आहे ह. हरे हरेश्वरच्या डोंगरावर फुलला फळस. संदीप रावणचं नाव घेते, संदीप रावणच्या छत्रीला सोन्याचा कळस. सोन्याचा कळस बोलायला काय जाते आपलं. हे घ्या, हे 300 रुपये आणखी मिळाले. आता आपण जाणार आहोत कुणाकडे, तर हुले वहिनींकडे. चला. नमस्कार. संपूर्ण नाव? सुरेखा शरद हुले. काय करता आपण? गृहिणी आहे. गृहिणीच आहात. लग्न कधी झालं? 11/2/1793. 93 बापरे, किती वर्ष झाली? 16 वर्ष पूर्ण होऊन आता 17 लग्न पुढच्या महिन्यात. बापरे, 16 वर्ष झाली लग्नाला. माहेर कुठलं तुमचं? कुर्ला नेहरू नगर. मुंबई का? लहानाच्या मोठ्या तिकडेच झालं. अच्छा, बर. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? शरद दत्तुले. काय करता आपण? खाजगी कंपनी चालू. सर्व्हिसला मा सुट्टी घेतली? हो. आमच्या कोणी येणार म्हणून. बरं वहिनी, मिस्टरांव्यतिरिक्त सगळ्यांची ओळख करून द्या. हा माझा पुतण्या शुभम, ही पुतणी श्यामल, हा मोठ्या पुतण्या सौरभ, ती माझी मोठी मुलगी स्नेहल, ती छोटी मुलगी सरोज, ह्या माझ्या सासूबाई, तर माझी आई, ह्या छोट्या सासूबाई, ती माझी फ्रेंड पण आहे चिमू, ही माझी जाऊ छोटी, ह्या पण शेजारी आमच्या नेहरू टॉवरचे, हे सासरे माझे छोटे, हा छोट्या पुतण्या, छोटा पुतण्या, आणि ही ज्योती, आणि ही तिची मुलगी श्रावणी, माझी भाची पण आहे, आणि हे माझे धीर आहेत, आणि हे सगळं नेहरू टॉवरचं परिवार. नेहरू टॉवरचं तर खालीच भेटले आम्हाला. हो, भरपूर आहेत आमच्या इथे. दोन आहेत नेहरू टॉवर ना, ए आणि बी. ए आणि बी. हा, हे बी आणि बाजूचा ए. सगळे आले होते ना खाली. चला खेळ खेळायला सुरुवात करूया. बहिणी, 16 वर्ष लग्नाची काय शिकवतात? काय नाही, चांगले अनुभव आलेत, वाईट पण अनुभव आलेत, छान वाटतात. सगळ्यात चांगला अनुभव कुठला? जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला तो. सगळ्यात वाईट अनुभव कुठला? वाईट, माझे मिस्टर इलेक्शनला हारले तो. अच्छा, इलेक्शनला हारले तो. पण अच्छा, ते राजकारणी आहेत म्हणजे? हो हो हो. कसं काय राजकारणात कसं काय येणं केलं? समाजसेवा करत राजकारणात आलो. बरं, वयाच्या 10 वर्षापासून मी समाजसेवा करतो. आमदारकीसाठी उभे राहिलो? नाही, नगरसेवक. नगरसेवकासाठी. अच्छा, बरं, हरकत नाही, पण तरी अजून काम सुरूच आहे. काम चालू आहे माझं. बरं, उत्तम आहे. पहिली 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस तुम्हाला मिळेल. पहिला प्रश्न असा आहे, किचन मधल्या मांडणीत एकूण छोटे मोठे किती ताट आहेत? 6 मोठी ताट आहेत, 1 सिंगल ताट आहे, आणि 3 अजून छोटी ताट आहे. म्हणजे एकूण किती येते विचारलं? ताट फक्त ना. 10 ताट आहे. 10 ताट आहेत. उत्तर अगदी बरोबर आहे. हे पहिले 300 रुपये. थँक्यू. आणि आता दुसरा प्रश्न नव्हे उखाणा घ्यायचा आहे. मी एक अक्षर देईन त्यावरून. पहिली ओळ तुम्ही म्हणायची, दुसरी ओळ तुम्ही. अक्षर आहे र. रामेश्वराच्या देवळाला सोन्याचा कळस. शरद रावणचं नाव घ्यायला मला नाही आळस. आळस आणि कळस, बरं का? आता हे शेवटचं झालं, म्हणजे आमच्या कार्यक्रमात आळस कळस, त्यानंतर वाकून मान राखून असं नाव घेण्यात येणार नाही, कारण आळस कळस बरेच दिवसात झालं नव्हतं. म्हणून 1, 2 आणि 3. थँक्यू.